विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पाठामध्ये संतवाणी भाग एक यामध्ये संत नामदेव महाराजांचा अभंग व त्याचा भावार्थ समजावून घेतला. आज आपण संत जनाबाई यांनी लिहिलेला अभंग व त्याचा भावार्थ समजावून घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले, ज्यामध्ये पुरुषांबरोबर महिलांचीही संख्या अधिक आहे. यामध्ये संत जनाबाईंचं नाव या अग्रक्रमाने घेतलं जात. संत जनाबाई या वारकरी संप्रदायातील संत कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांना संत नामदेवांच्या सानिध्यामध्ये विठ्ठल भक्तीचा ध्यास लागला. ध्यास म्हणजे आवड. जनाबाईंची विपुल काव्यरचना प्रसिद्ध आहे. विशुद्ध वात्सल्य, आत्मसमर्पणाची भावना ही त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला ओतप्रोत भरलेली दिसते, काठोकाठ भरलेली दिसते. विठ्ठल भक्तीचा ध्यास जनाबाईंना किती लागलेला आहे हे अभंगामधून आपल्या लक्षात येईल. तरी गवळण आहे भजनामध्ये. अनेकदा ही गवळण तुम्ही ऐकलेली असेल. अनेक वारकरी ही गवळण मोठ्या आनंदाने म्हणतात. आपणही ऐकूया. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, ओ धरिला पंढरीचा चोर. हृदय बंदी खाना केला, हात विठ्ठल कोंडीला, ओ धरिला पंढरीचा चोर. शब्द केली जवा जोडी, विठ्ठल पायी घातली बेडी, ओ धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल कापुळती आला, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. जणी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला, ओ धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, ओ धरिला पंढरीचा चोर. असा अतिशय सोपा हा अभंग आपल्याला अभ्यासण्यासाठी दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अभंग वाचल्यानंतर आपल्याला जनाबाईंचं विठ्ठलावरती असलेलं प्रेम हे लक्षात येतं. जनाबाई या अभंगामध्ये म्हणतात, गळ्यात भक्तीचा दोर बांधून मी पंढरीच्या चोराला पकडले आहे आणि माझ्या हृदयाचा कैदखाना करून मी त्यात विठ्ठलाला डांबून ठेवले आहे. या पंढरीच्या चोराला शिक्षा म्हणून मी शब्द जुळवून साखळी तयार केली आहे. जसं चोराला पकडल्यानंतर त्याच्या हातामध्ये साखळीनं त्याला बंदिस्त केलं जातं, बांधलं जातं, तसं या विठ्ठलाला मी शब्द जुळून साखळी तयार केलेली आहे आणि या साखळीनं विठ्ठलाला बंदिस्त केलेलं आहे. तर या साखळीची विठ्ठलाच्या पायामध्ये भक्कम बेडी घातलेली आहे. हे भजन गाऊन विठ्ठलाला आपलेसं करण्याचं जनाबाई प्रयत्न करतात. पुढे विठ्ठलावर मी म्हणजेच विठ्ठल असा अहमपणाचा बळीमार सुद्धा जनाबाई करताना आपल्याला दिसतात. जनाबाई म्हणतात, सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. सोहम, सोहम म्हणजे तू म्हणजे मीच आहे. आणि असं म्हटल्यानंतर विठ्ठल काकुळतीला येतात आणि विनवणी करू लागतात. पुढे संत जनाबाई म्हणतात, जणी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला. अरे विठ्ठला, मी तुला आता जिवंत सोडणार नाही. जिवंत सोडणार नाही म्हणजे तुझा सहवास मला हवा आहे आणि तू सदैव माझ्या अंतकरणामध्ये राहायला हवा आहे, माझ्या हृदयामध्ये राहायला हवा आहे. आणि याच्यासाठी विठ्ठलाला जनाबाई विनवणी करतात. असा साधा सरळ अर्थ या
छोट्याशा अभंगाचा आहे. यातून आपल्याला विठ्ठलाबद्दल जनाबाईच्या मनामध्ये असणारी जी प्रेमभावना आहे ती दिसून येते. या अभंगाचा जो आशय आहे, थोडक्यात दोन ओळीमध्ये आपल्याला आशय जर सांगायचा झाला तर पंढरीचा विठ्ठल हा सदैव आपल्या हृदयामध्ये राहावा म्हणून त्याला बंदिवान करण्याची आस संत जनाबाई या अभंगामध्ये व्यक्त केलेली आहे. चोर आणि शिपायाचं रूपक या कवितेमध्ये वापरलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, हा जो अभंग आहे याच्यावरती आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये कृती विचारल्या जातात. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 7 वरती काही कृती दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ खालील दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा अशी एक कृती आहे. यामध्ये विठ्ठलाला जनाबाईने कशाची उपमा दिलेली आहे किंवा हृदयाला जनाबाईंनी काय म्हटलेलं आहे. आपल्या कवितेमध्ये ते शब्द आलेले आहेत. विठ्ठलाला चोर म्हटलेला आहे किंवा हृदयाला बंदीखाना म्हटलेला आहे. त्यानंतर दुसरी कृती जोड्या लावा दिलेली आहे. अ गटामध्ये आपल्याला काही ओळी दिलेल्या आहेत, ब गटामध्ये काही ओळी दिलेल्या आहेत. विठ्ठलाला धरले, विठ्ठलाला जनाबाईंनी कसे धरलेले आहेत तर भक्तीच्या दोराने धरलेले आहेत. किंवा विठ्ठल काकुळती आला, विठ्ठल काकुळती का आला तर जनाबाई म्हणतात तू म्हणजे मीच आणि म्हणून विठ्ठल काकुळती आला. किंवा विठ्ठलाच्या पायामध्ये घातली बेडी, तर कशाने घातली आहे तर शब्द रचनेच्या जुळणीनं बेडी घातलेली आहे. त्यानंतर काव्य सौंदर्यावरती आपल्याला पुढे कृती दिलेली आहे. सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला, या ओळीतील विचार स्पष्ट करा. किंवा जणी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुला, या ओळीतून व्यक्त झालेला कवयित्रीचा भाव थोडक्यामध्ये व्यक्त करा. त्यानंतर अभिव्यक्ती, आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये अभिव्यक्ती कृती विचारली जाते. मानवी जीवनातील निष्ठा भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्व तुमच्या शब्दामध्ये सांगा. भगवंताला सुद्धा आपलेसं करण्याची ताकद ही भक्तामध्ये असते, पण हे केव्हा, जेव्हा भगवंतावरती भक्ती असेल, भगवंताबद्दल ओढ असेल तेव्हा भक्तही देवाला आपलंसं करू शकतो, हे आपल्याला या कवितेमधून दिसतं. आज मानवी जीवनामध्ये सुद्धा एकमेकांबद्दल मनामध्ये प्रेम आपुलकी भावना हे निर्माण होणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्याला अभिव्यक्ती होण्यासाठी सुद्धा एक कृती या ठिकाणी दिलेली आहे, ती आपल्याला सोडवता येईल. आणि त्यानंतर या कवितेच्या शेवटी आपल्याला एक उपक्रम दिलेला आहे. आंतरजालाच्या साह्यानं महाराष्ट्रातील श्री संत कवयित्रींची माहिती लिहा. जसं आता संत जनाबाईंबद्दल आपण माहिती घेतली, तशा महाराष्ट्रामध्ये अनेक कवयित्री होऊन गेलेल्या आहेत, संत कवयित्री होऊन गेलेल्या आहेत. त्यांची माहिती, त्यांनी केलेली अभंग रचना ही आपण मिळवून त्याचा एक उपक्रम आपल्याला आपल्या वहीमध्ये लिहिता येईल. तर या सर्व कृती आपण आपल्या वहीमध्ये पूर्ण कराव्यात. भेटूया आपण पुढच्या पाठामध्ये. धन्यवाद.